आमच्या गावातील आमच्या डोबल्या आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांना घेऊन सणासाठी गावात येत असे. अख्ख्या सातपुड्यात आमच्या डोबल्या प्रसिद्ध होता. आमच्या डोबल्या ढोल वाजू लागला की वाड्या पाड्यावरचे लोक त्याच्या ढोलाच्या दिशेने नाचत नाचत येत असत. न थकता रात्र रात्रभर ढोल वाजवण्यात आमच्या डोबल्या पटाईत होता. ढोलाचा सांगाडा आंब्याच्या किंवा सागाच्या लाकडापासून बनवलेला असतो. त्यावर कातडी चढवतात, कुणी त्यावर ढोलाची पाने बसवतात, तर कुणी दोऱ्या आवळतात. ढोलाच्या सांगाड्यासाठी कोणते लाकूड वापरायचे, त्यावर कोणत्या प्राण्याच्या कातडीचे पान बसवायचे, तो आवळायचा कसा, ढोल तासायचा कसा, ढोलाचा आवाज अख्ख्या सातपुड्यात घुमवायचा कसा, या सर्व गोष्टींबद्दल आमच्या डोबल्याला संपूर्ण माहिती होती. जणू काही निसर्गाने त्याला ढोल बनवण्यासाठीच जन्म दिलेला होता. म्हणूनच अख्खा सातपुडा त्याला आमच्या डोला म्हणत असे.